दरम्यान आणखी एक मोठी ब्रेकिंग बातमी येते. मुंबईत 4 मजली इमारत कोसळली आहे. घाटकोपर मधल्या इमारतीत ही इमारत कोसळली आणि त्यात काही जण अडकल्याची भीती देखील व्यक्त करण्यात येते. घाटकोपरमध्ये ही इमारत कोसळल्याचं कळतं आहे आणि 4 मजली ही इमारत आहे आणि या इमारतीत काही जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येते. पावसाळा सुरू आहे आणि धोकादायक इमारतींचा प्रश्न हा पुन्हा एकदा ऐरणी आलेला आहे आणि काही जण या इमारतीत अडकल्याची भीती आता व्यक्त करण्यात येते. आज सकाळपासूनच काही प्रमाणात मुसळधार पाऊस पडत होता आणि ही इमारत 4 मजली आहे आणि त्यात काही जण अडकल्याची देखील भीती ही व्यक्त करण्यात येते. घाटकोपर परिसरात ही इमारत कोसळल्याचं कळत आहे आणि त्यात काही जण अडकल्याची माहिती मिळते आहे. मुंबईतील घाटकोपर परिसरात 4 मजली इमारत कोसळली आहे आणि या इमारतीत काही कुटुंब अडकल्याची माहिती आपल्यापर्यंत येते आहे. घाटकोपरमध्ये ही इमारत कोसळली आहे. तर घाटकोपरमध्ये ही 4 मजली इमारत कोसळल्याची माहिती मिळते. आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी सीमा दाते आहेत. सीमा, काय अधिक माहिती मिळते? नक्कीच सर, मी खरं तर खूप मोठी अशी घटना म्हणावी लागेल. 11:45 सुमारास घाटकोपर LBS मार्गाच्या इथे जी बिल्डिंग आहे ती बिल्डिंग कोसळलेली आहे आणि 1 मजली इमारत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही निवासी इमारत असल्यामुळे काही लोक जे आहेत ती इमारतीमध्ये राहत होती आणि जे कुटुंब जे आहे ते आता ढिगाऱ्याखाली अडकलं असल्याची माहिती मिळाली. सध्या आपण जर पाहिलं तर अग्निशमन दलाच्या गाड्या ज्या आहेत त्या घटनास्थळी दाखल झाल्यात. 8 गाड्या ज्या आहेत त्या घटनास्थळी दाखल करण्यात आल्या. मात्र आता ढिगारा उपसण्याचं काम सुरू आहे, त्यामुळे नेमकी किती माणसं अडकली आणि त्यांची आता नेमकी काय स्थिती आहे हे अद्यापही स्पष्ट. सीमा, जीवितहानीबद्दल काही माहिती मिळते? किती कुटुंब एकूण अडकलेली आहेत त्याबाबत काही माहिती मिळाली? नक्कीच, निवासी इमारत होती त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकं जी आहेत ती त्या इमारतीमध्ये राहत होती. आता आपण जर पाहिलं तर जी राहणारी लोकं आहेत, कारण सकाळच्या वेळी हा प्रकार घडला आहे, कुटुंबातली अनेक लोकं जी आहेत ती राहत होती आणि यावेळी इमारत जी आहे ती संपूर्ण कोसळली आहे. G+4 म्हणजे एकूण 4 मजल्याची इमारत होती. संपूर्ण इमारत कोसळल्यानंतर जी राहणारी लोकं जी आहेत ती ढिगाऱ्याखाली आता अडकली गेली आहेत. ढिगारा उपसण्याचं काम सध्या सुरू आहे, मात्र पूर्णपणे माहिती जी आहे ती अद्यापही समोर आलेली नाही आहे. सध्या आपण जर पाहिलं तर अग्निशमन दलाचे शर्तीचे प्रयत्न करून त्या लोकांना वाचवण्याचं काम सुरू आहे. तन्मय, सीमा, ही इमारत पडण्याचं नेमकं कारण काही समोर आलं? ही इमारत धोकादायक होती किंवा असं काही कारण समोर आलं, स्पष्ट कारण? नक्कीच, तुम्ही खरं तर पावसाळ्यापूर्वी ज्या धोकादायक इमारती असतात त्यांचं सर्वेक्षण होणं गरजेचं असतं आणि अशा पद्धतीनं अचानक ही इमारत कोसळली याचा अर्थ ही धोकादायक असेल. मात्र अद्याप याची माहिती जी आहे ती समोर आली नाही आहे. मात्र ही घटना झाल्यानंतर या सगळ्यांची चौकशी करणं आणि कारवाई करणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. नक्कीच, धन्यवाद सीमा तू दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. तर काही जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येते. मुंबईतल्या 4 मजली इमारतीत कुटुंब अडकलेली आहेत. सध्या तरी अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. घाटकोपरमध्ये परिसरात ही इमारत कोसळली आहे आणि रेसिडेन्शियल इमारत असल्यामुळे त्यात अनेक कुटुंब अडकल्याची माहिती अद्यापपर्यंत मिळते. अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न या वाचवण्यासाठी सुरू आहेत. मुंबईतील 4 मजली इमारत कोसळली आहे. घाटकोपर परिसरातली ही इमारत आहे आणि अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. तर माजी नगरसेवक भालचंद्र शिरसाट आपल्यासोबत आहेत. नेमकी काय परिस्थिती आहे शिरसाटजी? जुन्या आणि दुर्दैवी इमारती या जर्जर झाल्यावरती सुद्धा रहिवासी ती इमारत रिकामी करत नाहीत, कारण त्यांच्याकडे पर्यायी घर नसतं आणि घर मालक जे आहेत ते घर मालक हे साधारणतः रहिवासी इमारत खाली करून निघून जातील अशी वाट बघतात. त्याचा पुनर्विकास करत नाहीत, इमारतीची दुरुस्ती करत नाहीत. या बाबतीमध्ये नवीन जो कायदा येतोय 33(7) अंतर्गत माननीय मुख्यमंत्र्यांनी जे नोटिफिकेशन काढलेलं आहे त्याची अंमलबजावणी झाल्यानंतरच या उपनगरातील सदनिकेमध्ये राहणाऱ्या भाडेकरूंना न्याय मिळू शकेल आणि पुनर्विकास होऊ शकेल हे त्वरित होण्याची आवश्यकता आहे. नाही, पण आता जी इमारत कोसळली आहे त्याबाबत ती भाड्याची इमारत होती असं सांगण्यात येत आहे, पण नेमकं मग मालकाचा यात दोष म्हणायचा का नेमकं प्रशासनाचा पालिकेचा दोष म्हणायचा? हा पालिकेचा दोष नाही, कारण ही इमारत त्या इमारतीची डागडुजी दुरुस्ती हे सर्व करणं हे त्या मालकाचं काम आहे. महानगरपालिकेने धोकादायक इमारत म्हणून त्यांना नोटीस दिली, इमारत रिकामी करण्याची त्यांना नोटीस दिली आणि त्यानंतर ही ती इमारत रिकामी केली गेली नाही. कारण असं आहे की जे रहिवासी आहेत त्यांच्याकडे पर्यायी घर नाही, ते घर सोडून जाणार कुठे? म्हणून धोक्याच्या इमारतीत सुद्धा जीव मुठीत धरून ते राहतात. मालक या बाबतीत कुठलाही पुढाकार घेत नाहीत आणि मालक असंच बघतात की इमारतीतून रहिवासी
असेच रिकामे करून जावेत म्हणजे त्यांचा फायदा होईल आणि त्यामुळे ही घटना घडलेली आहे. नक्कीच धन्यवाद शिरसाटजी आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. माजी नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांची काही जण अद्याप या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती मिळते. अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न या कुटुंबियांना वाचवण्याचे सुरू आहे.